शासनामध्ये जर दीड दीड दोन वर्ष पडून राहत असेल तर त्याचा काय फायदा. म्हणून जे काही निरीक्षण त्या आयोगाचे आहेत ते लवकरात लवकर जनतेसमोर यावे. आणि त्याच्यानंतर ही जेव्हा आमच्याकडे फाइंडिंग झाले, रिपोर्ट आला, त्यावेळेस मी गृहमंत्री म्हणून जे आमचे परमवीर सिंग आयुक्त होते त्यांची लगेच बदली केली आणि त्यांना सस्पेंड करण्याची कारवाई चालू केली. त्यांना मी सस्पेंड केलं. पुढे भारतीय जनता पार्टीच्याच काही मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या या दोघांना एकत्र बोलावून तुमच्यावर अन्याय झाला, तुम्ही अनिल देशमुखांवर काहीतरी आरोप केले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना आरोप करायला लावून माझ्यावर आरोप करायला लावले आणि माझ्यावर त्या तो आरोप झाला होता. अशा पद्धतीनं आयोग नेमल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तो जर शासनामध्ये जर दीड दीड दोन वर्ष पडून राहत असेल तर त्याचा काय फायदा. म्हणून जे काही निरीक्षण त्या आयोगाचे आहेत ते लवकरात लवकर जनतेसमोर यावे या दृष्टीनं आता अधिवेशन संपलंय, पण तरी पण दुसऱ्या माध्यमातून तो जरी अहवाल राज्य शासनाने पुढील काळामध्ये लवकरात लवकर जनतेसमोर ठेवला तर जनतेला माझ्यावर झालेल्या आरोपाची वस्तुस्थिती काय आहे हे त्यानिमित्तानं माहीत होईल. मी आपल्याला एक सांगतो की माझ्यावर जेव्हा त्यावेळेस आरोप झाला होता, थोडक्यात पूर्ण इन्सिडंट सांगायचं झालं तर मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस भारताचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला. हा बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर आम्ही त्याची इन्क्वायरी चालू केली. इन्क्वायरी चालू केल्यानंतर 8-10 दिवसामध्ये ज्यांनी हा बॉम्ब ठेवला तर त्याच्या लक्षात आलं की आता इन्क्वायरी वरच्या स्तरावर चालू आहे, आपलं नाव पुढे येईल, त्याच्यामुळे आपलं नाव पुढे नाही आलं पाहिजे म्हणून त्यांनी त्या स्कॉर्पिओच्या ड्रायव्हरची हत्या केली. आणि याची संपूर्ण आम्ही 10-12 दिवसामध्ये चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक माहिती आमच्या समोर, मी गृहमंत्री माझ्यासमोर त्यावेळेस आली की या संपूर्ण अँटिलिया प्रकरणामध्ये, बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणामध्ये आणि जी हत्या झाली त्या दोन्ही प्रकरणामध्ये त्यावेळेसचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे मास्टर माइंड होते. त्यांच्याबरोबर सचिन वजे आणि पोलीस कमिशनरचे 4 API या संपूर्ण या प्लॅनिंगमध्ये त्यांचा सहभाग होता. म्हणजे संपूर्ण ही या दोन्ही घटना ज्या झाल्या त्यामध्ये पोलीस आयुक्ताच्या कार्यालयाच्या बाहेर त्याचा एक सुद्धा माणूस नव्हता. आणि त्याच्यानंतर ही जेव्हा आमच्याकडे फाइंडिंग झाले, रिपोर्ट आला, त्यावेळेस मी गृहमंत्री म्हणून जे आमचे परमवीर सिंग आयुक्त होते त्यांची लगेच बदली केली आणि त्यांना सस्पेंड करण्याची कारवाई चालू केली. त्यांना मी सस्पेंड केलं. पुढे ते केल्यानंतर सचिन वजे होते त्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकलं. हे सर्व झाल्यानंतर काही विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीच्याच काही मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या या दोघांना एकत्र बोलावून तुमच्यावर अन्याय झाला, तुम्ही अनिल देशमुखांवर काहीतरी आरोप केले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना आरोप करायला लावून माझ्यावर आरोप करायला लावले आणि माझ्यावर त्या तो आरोप झाला होता. त्यानंतर चांदीवाल साहेबांचा इन्क्वायरी तर चालूच होती, त्याचबरोबर हायकोर्टामध्ये सुद्धा संपूर्ण इन्क्वायरीचा रिपोर्ट हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टाने सुद्धा उच्च न्यायालयाने सुद्धा जे काही त्यावेळेस ऑब्झर्वेशन दिले त्या ऑब्झर्वेशनमध्ये हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की अनिल देशमुखांवर जे आरोप झाले ते हवेमध्ये आरोप करण्यात आले, म्हणजे हिअर्से ज्याला आपण IQ माहितीच्या आरोप केले आणि अनिल देशमुखांवर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही अशा पद्धतीचा हायकोर्टाने सुद्धा निकाल दिला. ED सुप्रीम कोर्टात गेली, चंद्रचूड साहेबांच्या समोर ते प्रकरण गेलं आणि चंद्रचूड साहेबांनी सुद्धा हायकोर्टाने जो निकाल दिला होता तोच निकाल कायम ठेवला. आता हायकोर्टाचा निकाल संपूर्ण आलेला आहे, म्हणजे संपूर्ण जनतेसमोर आहे, पण चांदीवाल आयोगाचा जो रिपोर्ट आहे तो हे सरकार जाणून बुजून हा रिपोर्ट जनतेसमोर येऊ देत नाही. आणि म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी मी आज या ठिकाणी घेतली.